नमस्कार. RMW प्रेझेंट्स बीज बज या कार्यक्रमात मी स्नेहल अलोणी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, आपण सर्वजण सध्या फिटनेस फ्रीक झालोय. न्यू इयर रिझॉल्युशन म्हणून सर्वांनी जिम जॉईन केल्या. अर्थात ते रिझॉल्युशन किती जणांचं पूर्ण झालं ती निराळी बाब आहे. पण वेट लॉस करायचा आणि एक आपल्या स्वतःचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करायचं या हेतूनं कित्येक जण जिम जॉईन करतात. ही फिटनेस इंडस्ट्री फार व्यापक आहे बरं का. आणि याचबरोबर या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या स्टुडिओत आज उपस्थित आहेत श्री मनोज महल्ले सर. नमस्कार सर, RMW मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सरांबद्दल सांगायचं झालं की नागपुरातील नामांकित फिटनेस ट्रेनर म्हणून त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर विदर्भश्री, महाराष्ट्रश्री अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे. मिस्टर इंडिया ही एक नावाजलेली कॉम्पिटिशन आहे आणि त्यातल्या टॉप 5 फायनलिस्टमध्ये सरांचा सन्मान देखील झाला आहे. त्याचबरोबर एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आजवर सरांनी 100 अधिक स्टुडंट्सला बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी मोटिवेट देखील केलं आहे. सर, मला सांगा की फिटनेस या शब्दाची व्याख्या तुम्ही कशी कराल, किंवा बॉडी ट्रान्सफॉर्मेशनकडे जेव्हा कुठल्या विद्यार्थ्यांना मोटिवेट जेव्हा तुम्ही करता तर एक तुम्ही कुठून स्टार्ट केलं आणि हा एक प्रवास एकंदरीत कसा होता? मी आजपासून 18 वर्षाच्या अगोदर या फील्डशी जुळलेलो आहे. तर तेव्हा मी एक स्लिम ट्रिम होतो खूप. तर मला असं वाटलं की आपली स्वतःची बॉडी राहिली पाहिजे. त्या उद्देशाने मी जिम मारायला सुरुवात केली. एक घराजवळच्या एका छोट्या जिममध्ये जायला सुरुवात केली आणि तिथून मला मोटिवेशन मिळालं की आपण जिम केली पाहिजे. आणि काही दिवसानंतर मला लक्षात आलं की आपण या फील्डमध्ये समोर अजून लोकांना मोटिवेट करू शकतो आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो, त्यांना गाईड करू शकतो. खूप साऱ्या गोष्टी मी आपल्या ह्याच्यामध्ये माइंडमध्ये आणल्या आणि त्याला इम्प्लिमेंट करत गेलो. बरं, तुम्ही स्वतः एक जिम ओनर आहात, तर एक स्वतःची जिम एस्टॅब्लिश करताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले? मला सगळ्यात पहिले जागा शोधावी लागली. बरोबर. तसं प्रत्येकाला, जर ज्यांना जिम टाकायची असते तर प्रत्येकाला जागा शोधावी लागते. पण माझ्याकडे जागा होती स्वतःची, तर मी आपल्या स्वतःच्या जागेवरच टाकला जिम. जर कुणालाही जिम टाकायचा असतो तर त्याला कमीत कमी 2,000-2,500 स्क्वेअर फीटची जागा पहिले शोधावी लागते. त्यामागे त्याच्यामागे रेंट असतो आणि त्याच्यासोबत तुम्हाला आपल्याला जे इन्स्ट्रुमेंट असतात ते इन्स्ट्रुमेंट, आता प्रत्येकाचा बजेट असतो. ज्यांना एक हायफाय जिम टाकायची आहे त्याचा जर 1 CR बजेट असेल तर त्या हिशोबाने तो आपला इक्विपमेंट बोलवतो, किंवा ज्याचा छोटा बजेट असेल तर त्याचा 10 lakhs पण जिम तयार होतो. ते डिपेंड करते की प्रत्येकाला कोणत्या लेवलमध्ये ग्रोथ करायची आहे, त्या हिशोबाने प्रत्येकाची एक स्टेप्स असते. त्या हिशोबाने आणि ज्यांना इन्स्ट्रुमेंट ते बोलवायचे असतात भरपूर जागा आहे, तिथून बोलवू शकतो आपण. त्यांना सेटअप करायचं म्हटलं तर जर आपण विचार केला जिम टाकायचा आहे तर त्याला त्या सेटअप करायला आपल्याला 6 महिने लागतात इम्प्लिमेंट करायला. त्याचबरोबर आपल्याला ट्रेनर्स अवेलेबल करावं लागतात. एक जर तुमचा 2,000-2,500 स्क्वेअर फीटचा जर जिम आहे तर तुम्हाला त्या अकॉर्डिंग कमीत कमी 7-8 ट्रेनर्स अवेलेबल करावं लागतात. तर या यानी जर आपण जो व्यक्ती जिम टाकतो त्याबरोबर तुमच्याकडे 10-12 ट्रेनर्स असतात, त्या ट्रेनर्सला तुम्हाला समोर रोजगार मिळू शकतो. या सगळ्या गोष्टी असतात त्याच्या. सध्याच्या आहारात बऱ्याच अशा गोष्टी असतात की बरेच न्यूट्रियंट शरीराला मिळत नाही. मग अशा वेळेला तरुणाई ॲडिशनल सप्लिमेंट्स, ॲडिशनल न्यूट्रियंट्स कसे मिळेल याकडे वळू बघते. तर हे जे प्रोटीन सप्लिमेंट्स, न्यूट्रियंट्स जे असतात त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आजकालच्या आहारामध्ये आपण जे साधं जेवण करतो त्यामध्ये तुम्हाला बिलकुलही प्रोटीन मिळत नाही. सगळं हायब्रिड जेवण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काहीच मिळत नाही. तर त्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता 100% आहेच. त्याबरोबर म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मिनिमम 50 grams तरी प्रोटीन बॉडीमध्ये कन्झ्युम झालंच पाहिजे. आणि त्यासाठी मी या प्रोटीनशी रिलेटेड, सप्लिमेंटशी रिलेटेड मी माझं शॉप टाकलेलं आहे. माझ्या शॉपला ऑलमोस्ट 2 वर्ष झालेले आहे. 1 वर्ष आमचं लॉकडाऊनमध्ये गेलं, 1 वर्ष झालं. आम्ही त्याला भरपूर चांगला ग्रोथ केलेला आहे. माझा विदर्भ लेवल पर्यंत माझं चांगलं या सप्लिमेंटमध्ये काम झालेलं आहे. सप्लिमेंट आपण घेतो, आजकालच्या नवीन काही लोकांना याच्याबद्दल थोडंसं डायव्हर्ट करण्यात येत आहे की सप्लिमेंट म्हणजे स्टेरॉइड्स. सप्लिमेंट्स म्हणजे स्टेरॉइड्स नाही आहे. सप्लिमेंट्स एक दुधापासून बनलेलं वे प्रोटीन आहे. तर ते आपण त्याचा प्रोसेसिंग असते, त्या सगळ्या प्रोसेसिंग करून ते प्रोटीन पावडर तयार होतं. तर ते त्याचा आपण बिझनेस
च्या दृष्टिकोनातून पण आपण त्याला बघू शकतो. पण ॲज अ आहार, आहाराच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर प्रत्येकाने ते घेणं गरजेचं आहे. आणि जो वर्कआउट करतो त्याला त्याचा रेशिओ असा आहे की जर तुमचं वेट 60 kg आहे तर तुम्हाला 120 g प्रोटीन कन्झ्युम केलं पाहिजे. right. आणि प्रत्येकाने केलंच पाहिजे. पारंपरिक पद्धतीनुसार पहिले लोक व्यायामशाळा किंवा आखाड्यामध्ये जाऊन कसरती करायचे आणि त्याचंच ट्रान्सफॉर्मेशन सध्या आता जिममध्ये झालंय, तर ही मॉडर्न जिम कशी आहे आणि याबाबत आमच्या दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल. पहिले आखाडा, व्यायामशाळा या होत्या तर लोकांना वेळ पण राहायचा. बरोबर. 3-4 तास ते लोक प्रॅक्टिस करायचे. पण आता तेवढा वेळ नाही राहिलेला आहे. आता ज्या यंग जनरेशनच्या हिशोबाने आता प्रत्येकाला वेळ नाही आहे. एकदा तो कम्प्युटरवर बसला की तो 24 तासपर्यंत तो कम्प्युटरवर काम करत असतो, तर त्यातला त्याला 1 तासाचा वेळ भेटला पाहिजे. तर ही मॉडर्न जिम जी आहे ही त्याचा कन्सेप्ट आहे की कमीत कमी तुम्ही आपल्या शरीराला दिवसभरातला 1 तास द्या. तर हा आपल्या जिममध्ये त्या त्या सगळ्या गोष्टींचा एक आपल्याला इम्पॅक्ट मिळतो की तुम्ही आपल्या शरीराकडे 1 तास देऊ शकता. त्याच्यामध्ये कोणी तो आपला वेळातला वेळ काढून 1 तास देऊ शकतो. नवीन काय काय प्रकार याच्यात ॲड झाले आहे? यामध्ये एक जिम हार्डकोर सेक्शन असतो, त्याच्यानंतर एक कार्डिओ सेक्शन असतो, आता नवीन याच्यामध्ये झुंबा, ॲरोबिक्स, एक स्पिनिंग बाईक स्टुडिओचा नवीन कन्सेप्ट आलेला आहे, डान्सिंग फॉर्ममध्ये भरपूर सारे हे आलेले आहे. तर ज्याला एका कोणत्या याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून तेच करायचं आहे तर असे भरपूर लोक आता त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करत आहे. आता माझ्या एका फ्रेंडनी स्पिनिंग बाईक स्टुडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये नुसत्या सायकली ज्या बाईक्स असतात सायकली त्या सगळ्या एका याच्यामध्ये स्टुडिओमध्ये आणि त्याच्यामध्ये साऊंड आणि त्यावर ते मोटिवेशनल सॉंग्स करून करतात. कोणत्याही प्रकारे आपण जिम करू शकतो, 1 तास आपल्याला द्यायचा आहे. लॉकडाऊन झालं आणि त्याचबरोबर बरेच बिझनेस सुद्धा ठप्प झाले आणि त्यातलाच एक बिझनेस म्हणजे जिम इंडस्ट्री, तर मग यातून तुम्ही आता कसे सावरत आहात? सगळ्यात जास्त इफेक्ट आपल्या जिम इंडस्ट्रीवरच झाला, कारण की सगळ्यात पहिले जिम बंद झाले आणि सगळ्यात शेवटी सुरू झाले. तर मॅक्झिमम जे लोक रेंटवर ज्यांचे जिम होते त्या लोकांचे मॅक्झिमम जिम बंद झाले भरपूर लोकांचे. आणि आता जसं एक पिकअप मिळालेला आहे या कालावधीमध्ये आम्ही खूप सारे आंदोलनं पण केले की लवकरात लवकर जिम सुरू व्हायला पाहिजे. भरपूर ट्रेनर्स लोकांचे जॉब सुटले कारण की त्यांच्याजवळ त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही ऑप्शन नव्हतं. तर आता धीरे धीरे सगळे लोक सावरत आहेत त्याच्यातनं. भरपूर लोकांनी आपले गोल्ड गिरवी ठेवून काही नवीन हे करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्यासोबत पण या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आम्ही पण गोल्ड वगैरे सगळं हे लोन करून समोर त्याच्यामध्ये वाढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता इथून इकडे समोर अजून भरपूर ग्रोथ आहे, कारण की आता प्रत्येकाला फिट व्हायचं आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचा फिटनेस लेवल भरपूर डाऊन झालेला आहे, तर त्याला आपल्याला फिटनेस वाढवायसाठी नवीन जिम उघडत आहे. आणि जे लोकांचं काय म्हणते याच्यामध्ये करिअर थोडं डाऊन झालं होतं ते आता वापस धीरे धीरे ग्रो करत आहे. त्याच्यासाठी आपण प्रत्येकाला मोटिवेट करत असतो, प्रत्येकाला हेल्प करत असतो. जो कुठे डाऊनफॉलमध्ये आहे त्याला आपण हेल्प करत असतो. सर, आपण जसं आता म्हणाला की करिअरच्या बाबतीने पण याकडे आपण बघू शकतो, पण मला सांगा की जर एखाद्याला या क्षेत्रात ॲज अ बिझनेसमॅन म्हणून उतरायचं मग त्यावेळेला बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? इन फ्युचर भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे आपल्याकडे. जस्ट लाईक साहिल खान सगळ्यांना माहीतच आहे, तर त्यांनी जिम ऑन बीचचा कन्सेप्ट आणलेला आहे. तो पण एक ट्रेनर होता पहिले, ट्रेनरहून त्यांनी आता आज एवढी मोठी त्याची चेन झालेली आहे की तो एक प्रत्येक युथचा आयकॉन झालेला आहे. तर तो आता येत्या 18 तारखेला आपल्या नागपूरमध्ये येणार आहे, आपण त्याला भेटू आणि त्याच्यासोबत अजून नवीन कन्सेप्ट काय आहे त्याच्यासोबत डिस्कस करू. फिटनेस बाबतच्या ज्या काही वेगवेगळ्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत त्याबद्दल तुम्ही आमच्या दर्शकांना जे काही मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. असं म्हणतात की शरीर माध्यम खलु धर्म साधनम, सुदृढ शरीर हेच यशाचं खरं गमक आहे. असं म्हणतात की फिटनेस इंडस्ट्री ही फार व्यापक आहे आणि या क्षेत्रात बऱ्याच करिअर अपॉर्च्युनिटीज देखील अवेलेबल आहे. असेच कूल आणि इनोव्हेटिव्ह बिझनेस अपॉर्च्युनिटीज आणि बिझनेस आयडियाज बघण्यासाठी RMW यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. नमस्कार.